सहायक आयकर आयुक्त सचिन मोटेंच्या हस्ते हातनोलीत सॅनिटायझर व मास्कचे वाटप. अखिल भारतीय मराठी महासंघाच्या वतीने तासगाव तालुक्यातील हातनोली येथे सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयकर आयुक्त सचिन मोटे यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाने राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक करत आपल्यालाही राजकारणापेक्षा समाजकारणात रस असल्याचे सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही संपलेला नाही, आपल्याकडेही कोरोनाचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करा व सुरक्षित राहा, असे आवाहनही त्यांनी केले. आज कोरोनाची महामारी असताना आम्ही आमचे मित्र बुधवानी साहेब, तुमच्या गावचे सुपुत्र, तसेच आमचे सगळे मित्र आलेले आहेत माझ्याबरोबर. आज कलाई व्यवसायातले आहेत, वेगवेगळ्या व्यवसायातले आहेत. अशा प्रकारचा सोशल उपक्रम आम्ही घेतोय, जिथं जिथं गोरगरीब अशा प्रकारचं आपण काम चालू आहे. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी दोन शब्द अजून पुढं सांगू शकतो की हा एक आपला छोटासा प्रोजेक्ट आहे, पण ह्या गावातली काही गरीब लोक असतात आणि त्यांची मुलं लहान असतील, त्यांना कुणाला शिक्षणाचा प्रॉब्लेम असेल, समजा 8वीला मुलगा आहे आणि तुम्ही तुमच्याकडे पुढं 9वी 10वी किंवा 10वी आहे, त्याला पुढं शिकायला पैसे नाहीत, असं जर काही कुणाचे प्रॉब्लेम असतील आणि तुम्ही जर त्या प्रॉब्लेम पोटी जर कुठल्या मुलाला जर शाळा सोडून त्याला जर धंद्याला लावत असेल तर असं काही करू नका. गावात आता आम्ही आज इथे येऊन गेलेलो आहे, तुमच्या लक्षात एकाला जरी तुम्ही कॉन्टॅक्ट केला 100% त्याच्यापाशी या, तुपल्या मुलाबाळांचं तुमच्या शिक्षणाचा काही जो प्रश्न आहे तो आम्ही 100% हे आमचे लोक आहेत गावातल्या, आणि लोकांचे बरेच जॉबचे प्रश्न असतील, अजून कसले तुमच्या शासकीय याचे कोणाचे काही मॅटर असतील शासनाच्या रिलेटेड, तर अशा प्रकारचे प्रश्नही तुमचे सोडवले जातील. तुमच्या गावातले जे प्रतिष्ठित लोक आहेत, आधी तर सरपंच असतील किंवा तुमच्या गावचे सुपुत्र अनिल पाटील असतील, तर अशा लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवा, तो आमच्यापाशी येईल आणि तुमच्या त्या प्रश्नाचं निर्मूलन होईल. आणि हा करोना बाबतीत आज आम्ही करतो आहे, आज आमच्या मित्राने शंकर बुधवणे साहेबांनी तुम्हाला सांगितले कसं वापरायचं, तसंच वापरा, जास्त पडले लावू नका, आता त्याचे थोडे साईड इफेक्ट पण आहेत. आणि सगळ्यांनी काळजी घ्या, खेडेगावात आपली सगळ्यांची प्रतिकारशक्ती तशी स्ट्रॉंग आहे असा, आणि घाबरू नका महत्त्वाचं म्हणजे या करोना जरी आला असेल किंवा करोनाबद्दल जेवढी भीती दाखवली तेवढ्या भीतीला तुम्ही जास्त घाबरू नका. आपल्या सर्वांना सांगायचं म्हणजे साहेब अगोदर डॉक्टर आहेत आणि डॉक्टर होऊन पुन्हा कमिशनर झालेले आहेत, त्यामुळं अनुभवाचा साठा भरपूर आहे साहेबांच्या बरोबर. तर म्हणजे डॉक्टर म्हणून मी सांगतोय तुम्ही की कोरोनाला लई काय घाबरायची गरज नाही, जेवढा त्याचा भाव केला तेवढी काही घाबरायची गरज नाही, पण काळजी घ्या, विनाकारण कुठं जाऊ नका, किंवा बाहेर न आलं की पहिले आंघोळ करून घ्या, कपडे हात बीत सगळे धुवून घ्या व्यवस्थित, चांगलं खावा, जे काही वस्तू आहेत ज्या आयुर्वेदानं मांडलेल्या वस्तू आहेत की ज्याच्यात आपली प्रतिकार शक्ती वाढते असं वाढवत जावा. आणि हे काय आजार असं येत राहतील आणि या आजारातून आपण एकच शिकायचं की हा एक तात्पुरता आजार आहे, जिथून पुढे आपल्याला हे असं सॅनिटायझेशन, स्वतःची काळजी, चांगलं आरोग्य, चांगलं आरोग्य हे आपल्याला नेहमीच सुरू चालायचं आहे. हे एक आपल्याला एक असं एक हां हे एक निमित्त आहे, तिथून पुढे सगळ्यांनी घरी पैशानं सगळे वेगवेगळ्या ठिकाणी असतात, पण ह्या ज्या बेसिक गोष्टी आहे हे जगायला काय सगळ्यांना काही जास्त असं काही लागत नसतं, एक चांगलं आरोग्य सगळ्यांसाठी तेवढं तर चांगलं जास्त करता येतं, चांगलं हेल्दी राहता येतं, चांगलं वर्क करता येतं, अशी सगळ्यांनी काळजी घ्या. आणि अपेक्षित आहे की सगळे आपण यातनं बाहेर पडू, अशा प्रकारे सगळ्यांना शुभेच्छा आणि चालू द्या. यावेळी राजलक्ष्मी मेडिकल अँड कन्स्ट्रक्शन ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर शंकर बुधवानी उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनीही अखिल भारतीय मराठी महासंघाने राबविलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगत नागरिकांनी घाबरून न जाता घरीच थांबून सुरक्षित राहावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अखिल भारतीय मराठी महासंघाचे अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांनी केले. यावेळी खानापूर पंचायत समितीच्या सभापती महावीर शिंदे, अखिल भारतीय मराठी महासंघाचे अध्यक्ष अनिल शेठ पाटील, राष्ट्रीय महासचिव प्रदीप शेठ पाटील, उद्योजक पांडुरंग मुळीक, बबनराव दबडे, अखिल भारतीय मराठी महासंघाचे संरक्षक राजाराम देशमुख, राष्ट्रीय उपाध्यक्ष अजित शिंदे, दादासाहेब शेठ कचरे, संदीप शेठ, अजित शेठ पवार, युवा उद्योजक विनायक शेठ मासाळ, अक्षय शेठ अर्जुन, विनोद जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता
तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.